माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचं नुकतंच निधन झालं. अटल बिहारी वाजपेयी यांचं विज्ञान तंत्रज्ञानाच्या विकासामध्ये मोठं योगदान राहिलं. देश आज अण्वस्त्र सज्ज आहे तो त्यांच्या धोरणांमुळेच. आणि अंतराळात मानव पाठवायचं स्वप्न आपण बघतोय त्याची पायाभरणी ही अटलजींच्याच काळातली. जय जवान जय किसान या घोषणेला जय विज्ञान अशी जोड दिली ती अटलजींनीच. अण्वस्त्र सज्ज भारत. भारताला अण्वस्त्र सज्ज बनवण्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचं मोठं योगदान राहिलं. 1998 साली पोखरणमध्ये अणुचाचण्या घडवून भारतानं जगाला हादरा दिला तो अटलजींच्या कणखर नेतृत्वाखालीच. कुरापतखोर शेजाऱ्यांना शह द्यायचा असेल तर आपणही अण्वस्त्र सज्ज व्हायला हवं हे त्यांना माहीत होतं. त्यामुळेच त्यांनी या मोहिमेसाठी आवश्यक असलेलं राजकीय पाठबळ दिलं. वाजपेयीजी आमच्या कार्यक्रमामध्ये खूप रस घेत होते. ते म्हणजे आमच्या इथे वेगळे वेगळे पॉवर स्टेशन्स आहेत, त्याच्यापैकी बऱ्याचशा पॉवर स्टेशन्सना त्यांनी भेट दिलेली होती. BARCमध्ये सुद्धा ते आले होते. आणि प्रत्येक वेळेस ते येऊन गेले की लोकांना त्यांच्यापासून खूप मोठी ऊर्जा मिळायची. अमेरिकेचे गुप्तहेर आणि त्यांच्या टेहळणी उपग्रहांची नजर चुकवून या अणुचाचण्या करायच्या होत्या. अत्यंत विश्वासातल्या निवडक अधिकाऱ्यांना हाताशी धरून अटलजींनी हे असाध्य ते साध्य करून दाखवलं. प्रचंड मोठा निर्णय त्यांनी घेतला. इतकं म्हणजे इंटरनॅशनल प्रेशर होतं, त्याला काही त्यांनी दाद दिली नाही. माझ्या मते अटलजींनी आपल्याला हे टेक्नॉलॉजी फ्रीडम केलं, कारण त्याच्यानंतर ज्या आपल्याला टेक्नॉलॉजी मिळत नव्हत्या त्या आता मिळायला लागल्या सगळ्या. अटलजींच्या धोरणी नेतृत्वाचा परिणाम म्हणूनच आज भारत अण्वस्त्रधारी देश झालाय. चंद्रावर स्वारीचं स्वप्न. 56व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात अटल बिहारी वाजपेयींनी एक महत्वाची घोषणा केली होती. 2008 साली भारत संपूर्ण स्वदेशी बनावटीचं यान चंद्रावर पाठवेल असं त्यांनी जाहीर केलं. आणि त्यांच्याच कार्यकाळात चांद्रयान 1 मोहिमेला मूर्त स्वरूप मिळालं. यंदाच्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांनी गगनयानातून भारतीय अंतराळवीर अवकाशात पाठवण्याची घोषणा केली आहे. याचा पाया मात्र अटलजींनी रचला होता. शास्त्रज्ञाला सर्वोच्च पद. कॉलेजमध्ये दुपारचं जेवण करून एक प्राध्यापक पुढल्या लेक्चरची तयारी करत होते. त्याचवेळी त्यांना अचानक एक फोन येतो. शिक्षण क्षेत्रातलं तुमचं काम कसं सुरू आहे? फोनवरील व्यक्ती विचारते. उत्तम असं उत्तर मिळतं. त्यावर फोन करणारी व्यक्ती सांगते की तुमच्यासाठी एक बातमी आहे, तुम्ही या देशाचे राष्ट्रपती व्हावं अशी आमच्या सत्ताधारी आघाडीची इच्छा आहे. हा फोन आला होता डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना, आणि फोन करणारे होते अटल बिहारी वाजपेयी. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना एका शास्त्रज्ञाला देशाचा प्रथम नागरिक करण्याचं श्रेय अटलजींना जातं. कलाम हे देशाचे सर्वात लाडके राष्ट्रपती ठरले. यामध्ये वाजपेयींच्या द्रष्टेपणाचं दर्शन घडतं. झाले मोकळे आकाश. राजीव गांधी पंतप्रधान असताना देशामध्ये टेलिकॉम क्रांतीनं जन्म घेतला होता. नरसिंहरावांच्या काळामध्ये या क्रांतीनं बाळसं धरलं, मात्र ती खऱ्या अर्थानं फळली फुलली ती वाजपेयींच्या काळात. त्यांनी घेतलेला सर्वात मोठा निर्णय म्हणजे त्यांनी VSNL ची मक्तेदारी संपुष्टात आणली. दूरसंचार मंत्री प्रमोद महाजनांनी खाजगी कंपन्यांना स्पेक्ट्रम खुलं केलं. आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आणि टॅब खेळतो. या टेलिकॉम क्रांतीमध्ये हे महत्वाचं पाऊल होतं. अटलजींच्या द्रष्टेपणाची ही काही मोजकी उदाहरणं. जय जवान जय किसान या गाजलेल्या घोषणेला जय विज्ञान ही जोड दिली ती अटलजींनीच. विज्ञानाच्या आधारेच प्रगती साधली जाऊ शकते हे त्यांनी बरोबर ताडलं होतं. त्यामुळेच त्यांनी संशोधन प्रयोग यांना कायमच प्रोत्साहन दिलं. संशोधकांवर आणि त्यांच्या संशोधनावरही मनापासून प्रेम केलं. आता अटलजी आपल्यामध्ये नाहीत. त्यांनी घालून दिलेला हा विज्ञानाधिष्ठित राजकारणाचा वसा असाच पुढे चालू राहिला तर ती अटलजींना खरी श्रद्धांजली ठरेल. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया.